नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आरके प्राईम किचनमध्ये। आज आपण गव्हाच्या पिठापासून झटपट तयार होणारे दोन पदार्थ पाहणार आहोत। या पदार्थांचा समावेश तुम्ही नाश्त्यामध्ये करू शकता किंवा जेवणामध्ये सुद्धा करू शकता। दोन्ही पदार्थ कमी तेलामध्ये तयार होणारे आहेत आणि पौष्टिक आहेत। अगदी झटपट हे पदार्थ तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये तयार करून खाऊ शकता। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला छोटा 1 चमचाभर तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की 1/2 चमचा या ठिकाणी मी जिरे घातलेले आहेत। 2 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। फोडणीसाठी आपल्याला अगदी थोड्याशा तेलाचा वापर करायचा आहे। मिरची थोडीशी भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे। या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची कट करून न घेता त्याची बारीक पेस्ट देखील करून वापरू शकता। 1/2 चमचा या ठिकाणी मी हळद घातलेली आहे आणि 1/2 चमचा पांढरी तीळ आणि 1/2 चमचा या ठिकाणी आपण आले लसणाची पेस्ट घातल्यानंतर दोन्हीही छान असं भाजून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी मी 1 वाटी गाजर छान असा बारीक किसून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आणि हा गाजर आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचा आहे, थोडासा मऊ करून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटांमध्ये छान असा गाजर मऊसूद होतो, जास्त वेळ लागत नाही आणि त्यामध्ये जे थोडंसं पाण्याचा अंश आहे तो देखील कमी होईल आणि जे आपण पदार्थ बनवणार आहे ते छान असे तयार होतील। चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मंदाचेवर 2 मिनिट आपण गाजर या पद्धतीने परतून घ्यायचं आहे। या पद्धतीने थोडंसं गाजर परतल्यानंतर चेक करायचं आहे, अगदी थोडंसं मऊसूद झालेलं आहे, पाहू शकता। जास्त देखील गाजर आपल्याला शिजवून घ्यायचं नाही, पाहू शकता इझिली ते हाताने तुटत आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। थंड झालेलं गाजर आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। या ठिकाणी महत्त्वाची टीप लक्षात ठेवा, गाजराचा खीस आपला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढची कृती करायची आहे। छोटी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। चमच्याने पाहायचं झालं तर 3 चमचे तांदळाचं पीठ आहे। 1/2 वाटी बेसन आहे। 2 चमचे या ठिकाणी आपण बेसन घेतलेलं आहे। 1/2 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ। आणि आता या ठिकाणी आपण गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत। या ठिकाणी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यातील 1/2 वाटी आपण पीठ सुरुवातीला वापरलेलं आहे। हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण गाजराचा ओलसरपणा आहे, त्याच्यामध्येच आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान असं व्यवस्थित आपण मिक्स केलेलं आहे। तर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। कोथिंबिरीची कोवळी पाने या ठिकाणी आपण घातलेली आहेत आणि उरलेलं सर्व पीठ मी या ठिकाणी घालत आहे, पाहू शकता। आपण 1 वाटी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे। तांदळाचं पीठ वापरल्यामुळे जो पदार्थ आपण बनवणार आहे तो खुसखुशीत होईल आणि तेल अजिबात पिणार नाही। छान या पद्धतीने आपण सर्व पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्ट सरसा गोळा मळून घ्यायचा आहे। घट्ट सरस पीठ भिजवायचं आहे जेणेकरून ज्या आपण पुऱ्या बनवणार आहे त्या बिलकुल तेलकट होणार नाहीत। घट्टसर पीठ मळल्यामुळे ज्या आपण पुऱ्या तयार करणार आहोत त्या छान अशा खुसखुशीत होतील आणि तेल बिलकुल पिणार नाहीत। तर आपण आता याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि परत एकदा आपण पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। पीठ मळल्यानंतर आपल्याला लगेचच याच्यापासून पुऱ्या तयार करायला घ्यायचे आहे। त्याला बिलकुल रेसला ठेवायचं नाहीतर पीठ सैलसर होऊ शकतं। आता जेवढ्या साईजची आपल्याला पुरी बनवायची आहे तेवढ्या साईजचे आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया या पद्धतीने। तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये या पद्धतीने बुडवून घ्यायचा आहे आणि छान पातळ एकसारखी पुरी लाटायची आहे। पुरी लाटताना आपल्याला जास्त जाडसर ठेवायची नाही, जर जाडसर पुऱ्या लाटल्या तर त्या तेलकट होतात आणि खाताना तितक्या चवदार लागत नाहीत। तर या ठिकाणी आपली पहिली पुरी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता छान अशी पातळ एकसारखी आपण पुरी लाटलेली आहे। अजून एक पुरी या ठिकाणी बनवून पाहूया।
दिसायला देखील खूप सुंदर अशा ह्या पुऱ्या दिसत आहेत आणि चवीला देखील तितक्या छान अप्रतिम लागतात। याच पद्धतीने आपण उरलेल्या पिठाच्या पुऱ्या लाटायच्या आहेत। एक एक पुरी लाटण्याचा जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर तुम्ही ही दुसरी पद्धत वापरू शकता। पिठाचा मोठा गोळा घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि कोरड्या पिठामध्ये गुळवून याची पातळ अशी एकसारखी आपल्याला पोळी लाटायची आहे। या ठिकाणी मी पातळ एकसारखी पोळी लाटलेली आहे। एक छोटी वाटी घ्यायची आहे आणि वाटीच्या सहाय्याने या पद्धतीने आपल्याला एकसारख्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर ही एक झटपट पद्धत आहे, तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता। पुऱ्या तयार झाल्यानंतर एका प्लेटमध्ये या एकावर एक ठेवल्या तरी देखील त्या एकमेकांना चिकटत नाहीत, कारण आपण पीठ भिजवताना थोडंसं घट्टसर भिजवलेलं आहे। एक्स्ट्राची कणिक आहे ती उरलेल्या पिठामध्ये काढून ठेवायची आहे। पुरी तळण्यासाठी गॅसवरती आपण मीडियम गरम करून तेल घेतलेलं आहे, पाहू शकता। मीडियम फ्लेमवरती या पुऱ्या छान अशा आलटून पलटून तळून घ्यायच्या आहे। छान अशी आपली पुरी या ठिकाणी टम्म फुगलेली आहे आणि पुरीला किती सुंदर रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता। गाजर देखील अगदी सुंदर दिसत आहे याच्यामध्ये आपण घातलेलं आहे ते। पुरी तळताना आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे, मीडियम गरम करून तेल घ्यायचं आहे आणि नंतरच याच्यामध्ये आपल्याला पुऱ्या सोडायच्या आहेत। आणि या पद्धतीने झाऱ्याने दाब देऊन पुरी तळून घ्या। आलटून पलटून छान असा सोनेरी रंग आला की पुऱ्या तेलामधून काढून घ्या। पुरी तळताना जर तेल व्यवस्थित गरम नसेल तर पुरी फुगत नाही, ती चपटी राहते। यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि लो फ्लेमवर जर आपण पुऱ्या तळल्या तर त्या तेलकट होतात। छान असं तेल नितळून या पुऱ्या आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत, पाहू शकता। याच पद्धतीने आपण उरलेल्या पुऱ्या तळून घेऊया। छान अशा टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी किती सुंदर दिसत आहेत। या ठिकाणी आपल्या तयार झालेल्या आहेत खमंग खुसखुशीत कमी तेलकट आणि पौष्टिक अशी गव्हाच्या पिठाची आणि गाजराची पुरी। खूप सुंदर या ठिकाणी पुऱ्या दिसत आहेत, टमटमीत अशा फुगलेल्या आहेत। या मी दह्यासोबत सर्व करत आहे। तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर, शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा सॉससोबत खाऊ शकता। नक्की करून पहा। आता याच पिठापासून आपण दुसरा एक पदार्थ बनवणार आहोत। अगदी छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि हा देखील आपल्याला कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि मीडियम साईजचा याचा पातळ एकसारखा आपल्याला पराठा लाटायचा आहे। हा पराठा लाटताना आपल्याला जसा आपण आलू पराठा बनवतो त्या पद्धतीने अगदी गदगा न ठेवता छान असा पातळसर लाटायचा आहे, जेणेकरून खाताना तो तितका छान चवदार लागेल। लाटलेला पराठा आपण पॅनमध्ये भाजून घेऊया। या ठिकाणी आपण पॅन छान असा गरम करून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी मीडियम हाय ठेवलेली आहे। छान असा एकसारखा या ठिकाणी दोन्ही बाजूंनी आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण पराठा थोडासा भाजला की पलटलेला आहे आणि याला थोडंसं बटर लावलेलं आहे। छान असा दाब देऊन आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान असा खरपूस दोन्ही बाजूंनी हा पराठा आपण भाजून घेतलेला आहे। ताटामध्ये काढून घेऊया। अजून एक पराठा मी या ठिकाणी लाटून घेतलेला आहे, तो देखील आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। पराठ्याला तुम्ही तेल, तूप, बटर जे तुम्हाला आवडत असेल ते लावू शकता। छान असे हे मऊसूद राहतात पराठे आणि प्रवासातसुद्धा तुम्ही हे घेऊन जाऊ शकता, मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता। छान असे दाब देऊन आपण दोन्ही पराठे एकसारखे भाजून घेतलेले आहेत, पाहू शकता। छान असे खरपूस या ठिकाणी आपले पराठे तयार झालेले आहेत। किती सुंदर या ठिकाणी आपला पराठा दिसत आहे, पाहू शकता। अगदी खमंग खुसखुशीत असे हे पराठे झालेले आहेत। ज्यांना कमी तेलकट खायचं असेल ते या पद्धतीने पराठा बनवून सुद्धा या पिठापासून खाऊ शकतात। दोन्ही रेसिपी खाण्यासाठी तितक्याच पौष्टिक आहेत, ह्या मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता। अगदी झटपट तयार होणारी गव्हाच्या पिठाची पौष्टिक अशी रेसिपी आज आपण पाहिलेली आहे। तर नक्की या दोन्ही रेसिपी तुम्ही ट्राय करा, कशा झाल्यात ते कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आज वेळात वेळकडून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद। तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहायच्या आहेत ते मला कमेंट करून सांगा आणि यातील कोणती रेसिपी तुम्हाला जास्त आवडली हे देखील मला तुम्ही कमेंट करून सांगा। तुमच्या कमेंटची मी वाट पाहत आहे। लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि अजून एका पौष्टिक रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, असेच छान छान पदार्थ खात राहा। धन्यवाद।